कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ते बायको उपाशी हा आणि तुमचं बरो आराम चाललो हा. म्हणजे लाली, वास्तविक आहे ना हा प्रश्न नवरा म्हणून मी तुला विचारायला पाहिजे होता. मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. काय काय म्हणूच काय तुमका? नाही नाही, मी आपलं एक असं जनरल. तू बोल बोल बोल, वाचा वाचा बोल. काय? नाही नाही बोल बोल. त्या मंजू पण ना त्या उमा सारखी तिची जागा दाखवूची वेळ इली हा. दोघांपुरतोच चाय करून प्यायली काय? बोलतेस काय? ओ तुम्ही ना आता बाहेर जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन या, मका ना खूप भूक लागली हा. लाली हे बघ, तुम्ही ना आता मका भाषण देऊच्या फंदात पडू नका. बाहेर जा आणि जा काय मिळत ना आता घेऊन या, खूप भूक लागले हो. लाली, गावासमोर आपली जी काही शोभा झाली आहे ना त्यावरून मला कोणी उभं करेल असं तुला वाटत? हे बघ, मला ना हात दाखवून अवलक्षण करून नाही घ्यायचं, समजलं? लवकरात लवकर ना जेवण करू साठी बाई मिळवू बाई. हॅलो शालू, अगो माझ्या घरी बाई पाठवणार होतीस ना जेवण करू साठी? हा 24 तासासाठी भैया. अगो पाठव लवकर, इथे ना उपाशी राहूची वेळ आली. हा आणि हा, मी जा काय सांगितलं होतं ना तसं का नीट लक्षात आ ना त्या बाईसाठी. कामवाली बाई, कमाल आहे. पोवी, काय गो काय मागितलंस देवाकडे? कसं सांगू तुला मावशी, मी एक नवीन काम सुरू करते. मला तुझ्या दादांचा आणि देवाचा सुद्धा ब्लेसिंगची गरज आहे. पोवी काय गो काय झाला? नाही काय नाही मावशी, एक विचारू, तू काय मागितलंस? अगो आता मी काय मागणार, सगळाच तर मिळाला न मागता. हा पण आज माफी मागितले देवाची, म्हणाले माझं काही चुकलं असत तर माका माफ कर, व्याद शिक्षा दे माका, पण माझ्या कुटुंबाक सुखात ठेव. लालिताईंका बंधुभावांका आनंदात राहते, कारण गो ओवी ते जर आनंदात असतील ना तरच हे आनंदात राहतात, आणि यांच्या आनंदापेक्षा दुसरा काय एक मोठा नाही माझ्यासाठी. खूप सोचला गो यांनी ओवी, पुन्हा ताच सगळा होणार असत ना यांच्यासोबत तर नाही बघणार मग. कशी असास गे बहिणी? मी ठीक असाय, तुम्ही कशा असास? मी छान असाय. येत आवा आम्ही. दादा खोतानी सगळ्यावर पाणी सोडला, कस भागत असेल गे? आपल्या गावातल्यांसाठी त्यांनी काय काय नाही केलं, आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करू व्हाया. त्यांची गत बघवत नाही गे, पण आपण त्यांना मदत करू गेला तर घेणार नाहीत ते, त्यांचा स्वाभिमान दुखावला जातं. पण तो न दुखावता आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकताव ना? मी काय म्हणताय, आज आपलं भजनाचं वार हा ना, थै सर सगळ्या बायकांसमोर चर्चा करूया. हा चालेल, पण तुला सांगते मंदा, इतकं सगळं झालं तरी लालीचं डोकं काही ठिकाणावर येत नाही. हा आता काय केलं? आधी करता गे, तिची मैत्रीण शालू ती सांगत होती. काय? लाली घरकामासाठी बाई शोधता म्हणान. काय सांगतय? पण पंचायतीचा ठराव मोडून कोण बाई माणूस तिच्या घराकडे काम करताना ते आपण पण बघूयात. वय भाई श्याम्या, तुमच्या काजू कारखान्यामध्ये देखरेखीसाठी कोणी माणूस होय असं समजलं. होय दादा, एक विश्वासातलो माणूस बघताय, तुमच्या माहितीत कोणी असा काय? हा पण गरजू माणूस होया, म्हणजे काम प्रामाणिकपणे करेल.
हा एक माणूस हा, म्हणून तर तुला शोधत इथे येईल. अरे वा, तुम्ही सुचवताय म्हणजे डोळे झाकून ठेवून देईल. त्याका उद्याच पाठवा कामावर. मी 10 नंतर कारखान्यात जातो, त्यानंतर कधी येऊन दे त्याका. ठीक आहे, मी 10:45 वाजेपर्यंत येईल. काय तुम्ही? होय श्याम्या, माकाच नोकरी हवी. अहो दादा, दादा तुमका नोकरी आणि तुझा माझ्या कारखान्यात. काय चेष्टा करतास काय माझी? अहो माझ्यासारखे 10 जण खिशात ठेशात तुम्ही. अहो तुमच्या घरची एवढी शेतजमीना, उद्योगा, आमराईया सगळा तर हा तुमच्याकडे. मी तुमका काय नोकरी देताना? श्याम्या, ता सगळ्या मी कधीच मागे सोडून दिलंय. आता सगळ्या नव्याने सावरूचा आणि घर चालवायचं म्हटल्यानंतर काम तर करू हवा ना, म्हणून येईल तुझ्याकडे. दादा, ही फॅक्टरी उभी करू तुम्ही मग खूप मोठी मदत केलास, पण त्या बदल्यात एक काजू पण फुकट कधी मागितलास नाही. तुमच्या या फॅक्टरीची अर्धी भागीदारी दिली ना तरी ती पुरीपणाची नाही. तुम्ही खूप मोठी माणसं असतात खोतानू, तुमच्या पायाजवळ आमची जागा. अहो दादा, तुम्ही इथं काम करणार? श्याम्या, काम काम असता, लहान काय मोठा काय, मला कामाची गरज आहे. मला काम करूचा आणि त्याचा नियमानुसार जो काय पगार असेल तो मला दे. मला माझ्या कष्टाचे पैसे हवे, तेवढीच अपेक्षा. श्याम्या, त्यावेळी मी तुला मदत केली कारण गावातला एक तरुण नवीन उद्योग सुरू करतो. नवीन उद्योग सुरू झाला, गावातल्या लोकांना काम मिळेल, त्यांच्या घरची चूल पेटा, म्हणून मदत केली. जेवढी माझी ताकद होती तेवढी मी मदत केली. हा, पण त्यामागे परतफेडीची कुठली अपेक्षा नव्हती. हा दादा, बरा ठीक आहे. बघा, हे हिशोब सांभाळूक मागे कोणतरी एक विश्वासू आणि घरची व्यक्ती हवी होती, आणि तुम्ही आता ह्यो हिशोब सांभाळतलात म्हणजे मी निश्चिंत होतलाय. आणि हो, तुम्ही हिशोब घरात राहून सुद्धा करू शकतात. रोज इतक्या लांब घेऊन पायपीट करूची काही एक गरज नाही. चालेल, मग ही नोकरी मी पक्की समजू? अहो पक्की काय, ही नोकरी तुमचीच असा. ठीक आहे. आणि हो दादा, मी एक नवीन युनिट लवकरच चालू करताय. तुम्ही सोबत असल्यात तर मला खूप मोठा आशीर्वाद ठरा. सगळं उत्तम होणार तुझ्या मनासारखं. दादा नु पाया पडताय. सुखी रा बाळा, मी येते. देवा, आता माझ्या उद्योगाची भरभराट होतली. अगो आण लवकर, भूक लागली माका. उतात कावळे ओरडतात माझ्या. हे काय करून करून पोहे केलंस? अहो तुमका काय, फक्त माझ्या हातच्या चवीची ट्रायलच मारूची होती ना. मग ती काय, चमचो भर पोहे खाऊन पण मारता येता? ठीक आहे ठीक आहे, बघू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.